नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मंदिरात गेल्यानंतर आपण देवदेवतांचं दर्शन घेतो आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपण या देवदेवतांना प्रदक्षिणा घालायला हवी, किंवा जे मंदिर असतं या मंदिराला प्रदक्षिणा घालायला हवी. ही प्रदक्षिणा का बरं घालतात? मित्रांनो, देवळातील ज्या देवमूर्ती असतात त्यांच्या भोवती देवतेच्या तेजोलहरी दक्षिणावर्ती दिशेने पसरलेल्या असतात. या तेजोलहरी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु जर आपण साधना करत असाल तर मात्र त्या आपल्याला जाणवतात. या तेजोलहरींना सुसंगत अशी दिशा म्हणजे उजवीकडून घेतलेली गती, आणि म्हणून आपल्या उजव्या बाजूने आपण त्या मंदिराला किंवा देवतेला प्रदक्षिणा घालायला हवी. अशी प्रदक्षिणा घातल्याने या ज्या लहरी असतात यातील दिव्य परमाणूंची आपल्याला प्राप्ती होते, म्हणजेच हे परमाणू आपल्याला मिळतात आणि परिणामी जणू काही आपण त्या दिव्य तेजोलहरींमध्ये न्हाऊन निघतो. त्यामुळे आपण शुद्ध बनतो, पवित्र बनतो. जे दोष आपल्याला लागलेले असतात हे दोष कमी होतात. जर ग्रहपीडा असतील किंवा कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर हे दोषसुद्धा याने दूर होतात. तर मित्रांनो, आपणसुद्धा अशा प्रकारे दर्शन घेतल्यानंतर अशा प्रदक्षिणा नक्की घालत चला. बऱ्याचदा असं होतं की ही जी मंदिरं असतात यांना जागेअभावी प्रदक्षिणा घालण्यास जागा नसते. जर असा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो, आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घाला, म्हणजेच स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून देवाला नमस्कार करा. असं केल्याने देवाला प्रदक्षिणा घातल्याचं फळ आपल्याला मिळतं. तर मित्रांनो, तुमच्यासुद्धा काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. त्यावरती आधारित नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्की तयार करेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा. म्हणजे